नमस्कार, पुन्हा एकदा मराठी प्रतिभा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे दोन जुडा हेअरस्टाईल्स. आणि ह्या हेअरस्टाईलसाठी मी खूप बेसिक आणि सोप्या स्टेप्स वापरल्या आहेत, ज्या कोणालाही जमतील. बेसिकली ह्या हेअरस्टाईल्स तुम्ही वेडिंग फंक्शन किंवा रिसेप्शन, एंगेजमेंट, कोणत्याही सणांमध्ये साडी जेव्हा घालता तेव्हा हा लुक क्रिएट करू शकता. आणि याच्यामध्ये एक जुडा हेअरस्टाईल मी विथ डोनट बन दाखवली आहे, एक विदाऊट डोनट बन दाखवली आहे. आणि जो गजरा वापरला आहे तो रेडीमेड असल्यामुळे थोडासा शॉर्ट पडला आहे, बट तुम्ही डेफिनेटली जे गजरे मिळतात ते वाले वापरून खूप सुंदर लुक क्रिएट करू शकता. तर आपण सुरू करूयात पटकन या व्हिडिओला. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला जुडा हेअरस्टाईल आपण सुरू करत आहोत. इथे मी पुफ बनवणार आहे बम्पेट्स यूज करून. तर हे हेअर बम्पेट्स तुम्हाला अमेझॉनवर भेटतील, मी लिंक प्रोव्हाइड करेल, किंवा मार्केटमध्ये पण भेटतील. इथे मी समोर जे थोडेसे हेअर घेतले आहेत, बाकीचे हेअर मी मागे बांधून ठेवेल. आणि आता तुम्हाला मधल्या सेक्शनमध्ये हा हेअर बम्पिट लावायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या हेअर बम्पिटला पूर्ण कव्हर करायचा आहे केसांनी. तर इथे हळूहळू मी तो बम्पिट कव्हर करत आहे, थोडे थोडे केस घेत आहे. तुम्ही बघू शकता असा रॅटेल कोम मी घेतलेला आहे आणि त्याच्या हेल्पनी मी थोडे थोडे केस लेफ्ट साईडनी आणि राईट साईडनी घेऊन मी सिक्युअर करत आहे मागे. आणि ॲक्च्युली नॉर्मल पूफपेक्षा जेव्हा तुम्ही बम्पिट वापरता तेव्हा पूफ चांगला देखील होतो आणि खूप वेळासाठी टिकतो देखील. आता इथे माझा पूफ तयार झाला आहे आणि आपल्याला याला बॉबी पिननी सिक्युअर करायचं आहे. तर एक बॉबी पिन लेफ्ट साईडनी, एक राईट साईडनी क्रिस क्रॉस वेमध्ये तुम्हाला ही लावायची आहे. अशा पद्धतीने मी दोन एका साईडनी बॉबी पिन्स लावले आणि दोन दुसऱ्या साईडनी लावल्या. आणि हा आपला पूफ समोरचा क्रिएट झाला आहे. त्याच्यानंतर मागचे केस व्यवस्थित विंचरायचे आहेत. आता मागच्या केसांची तुम्हाला पोनी बांधायची आहे. तर तुम्हाला जितकी पण हाईट हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पोनी बांधा. तर एकदम प्रॉपरली मी थोडीशी वरच्या साईडला पोनी बांधली आहे, कारण मी डोनट बन यूज करणार आहे आणि जो डोनट बन मोठा आहे त्याच्यामुळे माझा जो जुडा आहे तो एकदम मोठा दिसणार आहे. तर पोनी बांधून माझी झालेली आहे. आता हा जो आहे हा डोनट बन आहे, हा तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल किंवा कुठेही भेटेल. आणि तुम्हाला याच्यामध्ये दोन साईजेस पण मिळतील, एक छोटा एक मोठा. तर मोठा जर घेतला तर तुमचा असा सुंदर मोठा जुडा क्रिएट होईल. तर जर तुमचे केस देखील लहान असेल तरी तुम्ही घेऊ शकता मोठावाला. त्याच्यानंतर हा मी पोनी टेलमध्ये टाकला आणि तुम्ही जसं बघताय व्हिडिओमध्ये तशा पद्धतीने पूर्ण केस कव्हर करायचे आहेत. त्या डोनट बनवर तुम्हाला पूर्ण केस कव्हर करायचे आहेत. आणि दुसरा एक रबर बँड घेतला, त्याने मी ते सिक्युअर केलं एकदम प्रॉपरली. बघू शकता खूप इझी स्टेप आहे ही. मधला एकदम प्रॉपर बन झालेला तुम्हाला दिसतोय. आता याचे आता राहिलेल्या केसांचे दोन भाग करा आणि त्याला एका साईडनीच तुम्ही रॅप करा तुमच्या डोनट बनवर. कारण की तुम्ही जर दोन्ही वेगवेगळ्या साईडनी कराल तर एकाच साईडला तो उंचवटा दिसेल केसांचा आणि तुमचा खालचा रबर बँड देखील दिसेल. सो माझा ॲक्च्युली स्टेप विथ लेअर कट आहे, त्याच्यामुळे केस माझे थोडे थोडे बाहेर निघत होते, बट इट्स ओके. तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. आणि इथे यूपिन घेऊन तुम्हाला हे केस पूर्ण सिक्युअर करायचे तुमच्या बनच्या भोवती. तर तुम्हाला अशा पद्धतीने रॅप करायचे आहेत केस पूर्ण. तर मला भरपूर यूपिन लागल्या. आणि जर तुमचे केस छोटे असेल तर आणखीन लवकर होईल आणि यूपिन पण कमी लागतील. तर अशा पद्धतीने हा बन क्रिएट झाला आहे, हा पूर्ण झाला नाही. तर आता तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित त्याला यूपिन लावल्यात. असा देखील आपण ठेवू शकतो, बट बेटर की तुम्ही जर काही हेअर ॲसेसरीज यूज केल्या तर ही एक माझ्याकडे हेअर ॲसेसरी होती जी तुम्ही बनच्या मधात लावू शकता आणि खूप सुंदर दिसते ही. म्हणजे तुम्ही बघू शकता की हे लावल्याने किती जास्त सुंदर दिसू लागली ही जुडा हेअरस्टाईल. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या हेअर ॲसेसरीज तुम्ही ठेवा. आणि कधीकधी तुमची साडी पिन देखील असते जी निऱ्यांना लावते, ती पण तुम्ही जी निऱ्यांना लावता ती पण तुम्ही इथे यूज करू शकता, इन केस जर तुमच्याकडे असं काही नसेल तर. आणि जे पण थोडे थोडे केस बाहेर निघाले होते मी त्याला यूपेनने सिक्युअर केलं. त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यावर लावायचा आहे गजरा. तर आता माझ्याकडे एक रेडीमेडवाला गजरा होता, तो मी इथे लावला आहे. तो थोडासा शॉर्ट पडत होता, पण तुम्ही चांगलावाला गजरा जर घेतला आणि तुमच्या पूर्ण जुड्याला लावला तर तो खूप सुंदर दिसू शकेल. इथे मी बस ट्युटोरियलसाठी असावाला यूज केला आहे. त्याच्यानंतर या गजऱ्याला मी यूपीनी छान सिक्युअर केला आहे. तर हाफ वेमध्ये बसला होता, बट स्टील खूप सुंदर दिसत होता तरी पण हा जुडा. तर अशा पद्धतीने हेअर ॲसेसरीज जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा आणखीन सुंदर तुमचा जुडा दिसू शकतो. आणि अशा पद्धतीने हा माझा जुडा कम्प्लीट झाला आहे. आणि साडीवर वेडिंग फंक्शनमध्ये वगैरे सणांमध्ये वगैरे खूप सुंदर दिसत. तुम्ही समोरनं पण लुक बघू शकता, एकदम सुंदर लुक दिसत होता. तर तुम्ही डेफिनेटली हा घरी ट्राय करा. आणि खूप बेसिक आहे हा, खूप सोप्पा आहे. ओके, दुसऱ्या जुड्यासाठी आता मी थोडेसे फ्लिक्स काढले आहेत समोर आणि मागे पोनीटेल बांधणार आहे. आणि हा जो जुडा आहे याच्यामध्ये मी डोनट बन यूज केलेला नाही, एक सिम्पल जुडा मी क्रिएट केला आहे. जर तुम्हाला घाई असेल किंवा एक नॉर्मल जुडा हेअरस्टाईल हवा असेल तर डेफिनेटली हवाला तुम्ही ट्राय करू शकता. आता इथे नॉर्मल मी पोनी बांधली आहे, ही आहे यूपिन.
इथे मी डोनट बन यूज करत नसल्यामुळे मी डिरेक्टली इथे मी माझ्या केसांना व्यवस्थित रॅप केलं राऊंडमध्ये आणि त्याला पुन्हा एका रबर बँडने सिक्युअर केलं, रबर बँड लावला आणि त्याच्यानंतर अशी एक नेट मिळते बाजारात जी जुड्यावर आपण घालू शकतो, तर ती वाली नेट आणून ठेवा आणि ती घाला. आणि जे पण बाहेर आलेले केस होते ते मी पूर्ण गुंतवले त्या नेटमध्ये. तर ही एकदम इझी आहे, मीन्स ही तुम्हाला हार्डली 5 मिनिट पण नाही लागणार ही हेअरस्टाईल करायला. तर अशा पद्धतीने मी त्याला नेटमध्ये टाकलं. त्याच्यानंतर पुन्हा मी रेडीमेडवाला गजरा घेतला आणि रॅप केला, हा थोडासा प्रॉपर बसला होता. आणि त्याच्यानंतर ही एक हेअर ॲसेसरी युपिन टाईपच होती, एक हेअर ॲसेसरी, ती मी मधात लावली या जुड्याच्या. आणि तुम्ही बघू शकता अगदी 5 मिनिटात होणारा हा जुडा आहे, खूप साधा सोपा, हा साडीवर एकदम प्रॉपर लुक जातो. त्याच्यामुळे तुम्ही इतका साध्या सिंपल पद्धतीने अशा प्रकारे जुडा तुम्ही क्रिएट करू शकता विदाउट डोनट बन देखील. अशा पद्धतीने मी 2 जुडा हेअरस्टाईल क्रिएट केल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. सो हा होता माझा आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.